नमस्कार. आपल्याला माहिती आहे, आपल्याला आई वडील लहानाचं मोठं करतात. वयात आल्यानंतर आपल्याला पंख फुटायला लागतात. त्यांना काय समजतंय असं म्हणत सरळ सरळ आई वडिलांना सोडून घरदार सोडून आपण लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेही जन्मदात्यांना न सांगता. हे कितपत योग्य आहे. युवा पिढीला मला एक सांगायचं आहे, तुम्हाला जे काय करायचं आहे, जो काय निर्णय घ्यायचा आहे, तो तुम्हाला संविधानिक मिळालेला आहे, अगदी मान्य आहे. पण नात्याच्या गुंतागुंतीत ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यांना न सांगता असं सोडून जाऊ नका. आणि हो, आई वडिलांनाही एक गोष्ट सांगायची. बऱ्याचदा घरात वडील मद्य प्राशन करत असतात आणि वयात आलेल्या मुलांना कसंही बोलतात, आणि त्या कारणानं अनेकदा मुलं किंवा मुली घर सोडून प्रेम शोधाच्या प्रयत्नात लागतात. आणि कोण तर जवळीक साधत असल्यास सरळ थेट त्याच्यावर आयुष्य भराचा निर्णय घेऊन निघून जातात. पण खरंच ह्यात किती जणांचं चांगलं झालंय हा पुन्हा संशोधनाचा प्रश्न आहे. म्हणून आई वडिलांनी, पालकांनी आणि युवा पिढीनं विशेष करून लक्ष द्या. लग्न करण्याचा निर्णय सगळ्यांनी एकत्र बसून घ्या, कारण तुमच्या एका निर्णयानं अख्खं एक कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे विचार करा आणि मगच निर्णय घ्या.